ह्यूज आकमन, हाताच्या पंजातून लोखंडासारखी धारदार वाघ नख बाहेर येणारा सुपर हिरो कोण, असा प्रश्न जर का आपण भारतातल्या एका खेड्यापासून ते अगदी लंडन मधल्या उच्चभ्रू सोसायटीतल्या मुलापर्यंत सगळ्यांना विचारला तर सगळ्यांचं एकच उत्तर येईल, आणि ते म्हणजे वुल्वरीन। आणि हा वुल्वरीन साकारणारा उत्तम अभिनेता म्हणजेच ह्यू जॅकमन। त्याचा जन्म 12 ऑक्टोबर 1968 रोजी ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात झाला। त्याचे वडील ख्रिस्तोफर जॉन जॅकमन हे मूळचे लंडनचे, पण 1967 मध्ये आपली पत्नी ग्रेस मॅकनील यांच्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये ते स्थायिक झाले। ते एका प्रसिद्ध अशा बँकेत अकाउंटंट होते। लहानपणापासूनच ह्यूला मैदानी खेळ खेळण्याची आणि फिरण्याची आवड होती। यासोबतच लहान असताना त्याला शेफ म्हणून काम करण्याची इच्छा होती। पुढे त्याला थिएटरमध्ये रस निर्माण झाला। त्याने 1991 युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी इथून BA इन कम्युनिकेशन अशी पदवी घेतली। पदवीच्या शेवटच्या वर्षी तिथेच एक नाट्यशास्त्राशी संबंधित त्याने कोर्स केला आणि इथेच त्याच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली। सुरुवातीला त्याला द मेमोरेंडम या नाटकात मुख्य भूमिका मिळाली। वेस्टर्न ऑस्ट्रेलियन अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स इथून त्यानं 1994 अभिनय या विषयात प्रावीण्य मिळवलं। शिक्षण चालू असतानाच त्याला पहिली संधी मिळाली। कोरेल्ली या प्रसिद्ध ड्रामा सिरीजमध्ये त्याला काम मिळालं। 1995 ते 1999 या काळात त्याने अनेक छोटी मोठी कामं केली। मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत गेला आणि शेवटी 2000 त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारं पात्र अखेर त्याला मिळालं। एक्समेन चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी त्याची निवड झाली आणि त्याला जगभर ओळख मिळाली। प्रेक्षकांच्या पसंतीमुळे पुढे एक्समेन आणि वुल्वरीन हे नातं इतकं अतूट झालं की 2000 ते 2023 आलेल्या प्रत्येक एक्समेन चित्रपटात त्यानं आपल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। ह्यूला वुल्वरीनसाठी एम्पायर अवॉर्ड, MTV मूवी अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार आणि नामांकन मिळाले। या मधल्या काळात त्याने इतरही अनेक सिनेमे केले। द प्रेस्टिजची स्क्रिप्ट वाचल्या वाचल्या ह्यूने ख्रिस्तोफरला होकार दिला। सिनेमाने उत्तम कमाई केली आणि त्याच्या कामाचं उत्तम कौतुकही झालं। द फाउंटनमध्ये त्याने 3 भूमिका केल्या। हा सिनेमा त्याच्या आयुष्यातील सर्वात अवघड सिनेमा होता असं तो म्हणतो। मूवी 43 हा त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला झापटला। पॅन या 2015 सिनेमात त्यानं व्हिलन साकारला। लेस मिझरेबल या चित्रपटाने त्याला आणखी उंची गाठून दिली। या चित्रपटासाठी ह्यूला ऑस्कर पुरस्काराचं पहिल्यांदाच नामांकन मिळालं। या व्यतिरिक्त त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला। बॅड एज्युकेशन या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला। लवकरच तो डेडपूलच्या 3 भागात दिसणार आहे। अभिनयाव्यतिरिक्त तो गायनातही कार्यरत आहे। नाटकावर त्याचं मनापासून प्रेम आहे, त्यामुळे तो अधूनमधून सतत जगभर नाटकाचे प्रयोग करत असतो। ब्युटी अँड द बीस्ट या अत्यंत प्रसिद्ध ऑपेरात त्याने काम केलंय। ओक्लाहोमा हा त्याचा एक गाजलेला प्रोजेक्ट। जॅकमनला त्याच्या कामासाठी अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले, यात गोल्डन ग्लोब, एम्मी, ग्रॅमी, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे। सीड प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेकडून तो सिनेमांची निर्मितीही करतो। जगभरातल्या मोठमोठ्या ब्रँडचा तो प्रमुख चेहरा आहे। 81 ऑस्कर सोहळ्याचं 2009 त्यानं सूत्रसंचालन सुद्धा केलं होतं। ह्यू अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होतो। ह्यू कॉफीच्या काही कॅफेंचा मालकही आहे। तो योगाचा सराव करतो। योगामुळे मला शारीरिकपेक्षाही मानसिक शांती अधिक मिळते असं तो म्हणतो। देबोरा ली फर्नीस यांच्याशी त्यानं 1996 विवाह केला। अशा या हरहुन्नरी कलाकाराचा आज जन्मदिन। यानिमित्त त्याला बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हाला त्याची कोणती भूमिका आवडली आणि त्याने साकारलेला एक्समेनमधील वुल्वरीन कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।